महाराष्ट्रामध्ये 2-3 दिवसापूर्वी सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं मतमोजणी आज सकाळपासून महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू झाली आणि वेगळ्या पद्धतीचे आकडे आपल्या समोर येत आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये पहिल्यांदा मला सांगितलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं. म्हणजे मी मुद्दामून आकडेवारीनिशी या ठिकाणी आलो आहे. या निवडणुकीमध्ये 3 पक्ष एकत्र आले. या 3 म्हणजे सत्ताधारी जे 3 पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात भाजपा, असा हा सगळा बऱ्याच ठिकाणी सर्व बहुतांश ठिकाणी सामना होता. सत्ताधारी पक्षांनी जे जे करणं आवश्यक आहे, साम दाम दंडभेद अशा पद्धतीने सर्व पद्धतीचा उपयोग केला, पण इतका सगळा उपयोग केल्यानंतरही भारतीय जनता पार्टीची विजयाची घोडदौड सत्ताधारी पक्ष रोखू शकले नाहीत हे वास्तव आहे.